अकोला विशेष पथक अवैध धंद्यावर रेड करण्याकामी पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाली की एक महिंद्रा जितो कंपनीची मालवाहू गाडी MH30BD0784 मध्ये अवैधरित्या गुटखा विक्रीसाठी कोठारी बाजार ते काला चबुतराकडून चांदेकर चौककडे नेणार आहे. अशा खात्रीलायक माहितीवर काला चबुतरा ते नाकाबंदी करून संबंधित मालवाहूला रोडच्या एकीकडे थांबवले आणि त्यातील चालकाला त्याचे नाव गाव विचारले असता त्याने आपले नाव आदिल खान फिरोज खान वय 30 राहणार हिमायू रोड बैतपुरा अकोला असे सांगितले. त्याला गाडीत काय आहे विचारले असता त्याने गुटखा असल्याचे सांगितले. सदर गाडीमध्ये आरजी कंपनीचे सुगंधित गुटख्याचे 260 पाकिट प्रत्येकी किंमत 120 रुपये असा 31,200 रुपयाचा माल, दबंग कंपनीचे सुगंधित गुटख्याचे 495 पाकिट प्रत्येकी किंमत 300 रुपये असा 1,48,500 रुपयांचा माल, सेवन कंपनीचे सुगंधित गुटख्याचे 110 पाकिट प्रत्येकी किंमत 300 रुपये असा 33,000 रुपयांचा माल, गोवा 1,000 कंपनीचे सुगंधित गुटख्याचे 55 पाकिट प्रत्येकी किंमत 300 रुपये असा 16,500 रुपयांचा माल व एक महिंद्रा जितो कंपनीची मालवाहू गाडी MH30BD0784 किंमत 5,00,000 रुपये असा 7,29,200 रुपयाचा मुद्देमाल मिळून आला आहे. सदर आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन सिटी कोतवाली येथे विविध कलमांवये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक जी श्रीधर व अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास पाटील व त्यांच्या पथकाने केली. MCN न्यूज करिता काजी मेहंदी हसन हातरून बाळापूर. सर, आज रोजी विशेष पथक जे माननीय पोलीस अधीक्षक जी श्रीधर सर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असतं त्यांना खात्रीशीर खबर मिळाली की काली मस्जिद परिसरामध्ये एक इसम आपल्या ॲटोमध्ये गुटखा विक्रीकरता घेऊन जात आहे. त्यावरून आपली महिंद्रा जिओ गाडी नंबर MH30BD0784 याची पोलिसांनी संशय आल्याने अडकवून शोध घेतला असता त्यामध्ये चालक आदिल खान फिरोज खान व 28 वर्ष राहणार फतेह चौक वैतपुरा असा मिळून आला. त्याच्या गाडीचा पंचासमक्ष झडती घेतली असता त्यामध्ये वाह ताज दबंग गोवा आरजे असा गुटख्याचा माल जो महाराष्ट्र शासनाने प्रतिबंध केलेला आहे खरेदी विक्री वाहतुकीसाठी तो मिळून आला. हा माल 2,29,000 रुपयाचा माल होता आणि गाडीची किंमत 5,00,000 रुपये असा 7,29,000 रुपयाचा माल विशेष पथकाने आरोपीकडून जप्त केलेला आहे आणि आरोपीविरुद्ध आता गुटखा प्रतिबंधक अधिनियममध्ये गुन्हा दाखल केलेला आहे. पुढील तपास सिटी कोतवाली पोलीस करीत आहे.